शिरो तालुक्यात ऊस दराबाबतचं आंदोलन प्रत्येक दिवशी आक्रमक होत चाललंय दरम्यान कालच ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीने उसाला तोड द्या म्हणत शिरो तहसीलदार कार्यालयासमोरच बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलं दरम्यान आज सकाळी मागील उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये तर चालू गळीत हंगामात साडेतीन हजार रुपये पहिली उचल दिल्याशिवाय ऊस तोड देऊ नका तसेच तहसील कार्यालयावर बसलेल्या ऊस उत्पादक कृती समितीला तेथून उठवा या मागणीसाठी तालुक्यातून ऊस उत्पादक गरजवंत युवा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन मोर्चा काढलाय पोलिसांनी हा मोर्चा जयभवानी चौकात अडवल्यानं आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय आंदोलन सुरू केलं आणि सायंकाळी पाच वाजता शेतकरी कृती समितीचं आंदोलन स्थगित झाल्यानंतरच युवा गरजवंत शेतकऱ्यांनी आपलं ठिय आंदोलन मागं घेतलं शिरो तालुक्यात उस दरावरून आंदोलन पेटलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली कारखानदारांनी उस दर दिल्याशिवाय ऊसतोड करू देणार नाही अशी दोन्ही शेतकरी संघटनांनी ठाम भूमिका घेतली कारखानदारांसह प्रशासनाला याची तीव्रता समजावी यासाठी दोन्ही संघटना एक नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्यानं आंदोलन करत आहेत दरम्यान या आंदोलनाला विरोध करण्यासाठी तालुक्यात ऊस उत्पादन कृती समिती नव्यानं जन्माला आली आहे या समितीने कारखाने सुरू करा ऊस तोडणी द्या या मागणीसाठी कृती समिती प्रमुख रामचंद्र डांगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केले कारखानदार शेतकरी संघटना यांच्यामधील संघर्ष विकोपाला जात असताना नव्यानं ऊस उत्पादक कृती समितीनं या आंदोलनात उडी घेतली याला विरोध करण्यासाठी शिरोळ तालुक्यातील गरज युवा बुधवारी वाजण्याच्या सुमारास शिरोळमधील शिवाजी महाराज चौकात एकत्र आले इथून तहसील कार्यालयावर जात होते दरम्यान पोलिसांनी जयभवानी चौकात बॅरिकेड्स लावून तैनात केलेल्या अतिरिक्त पोलीस फोर्स फाट्यानं हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं सांगत अडवला यावेळी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आंदोलकांनी चौकातच ठिया मांडत जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं यावेळी युवा शेतकरी आंदोलकांचं नेतृत्व करणारे बंटी देसाई यांनी आम्ही ऊस पिकवणारे शेतकरी आहोत पैसे घेऊन कोण आंदोलनात आलं नाही आमच्या घामाचं दाम मिळालं तरच ऊस कारखान्याला पाठवणार अशी आमची भूमिका आहे तहसील कार्यालयासमोर राजकीय अंग असलेली जी कृती समिती बेमुदत उपोषणाला बसली आहे त्यांना तिथून उठवा तरच आम्ही इथून उठू अशी आमची भूमिका आहे असं तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांच्यासमोर मांडली रस्त्यावर ठेव आंदोलन सुरू असल्यानं तालुका प्रशासन आणि पोलीस दोन्ही करताना सामंजस्यानं आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र तहसीलदार कार्यालयासमोर चालू असलेलं ठिय्या आंदोलन उठल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आणि अखेर वाजता तहसील सुरू असलेलं आंदोलन स्थगित झालं आणि मग युवा गरजवंत आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमडी पाटील पोलिस उपाधीक्षक समीरसिस साळवे यांच्यासह शिरोळ कुरुंदवाळ पोलीस उपस्थित होते मराठी न्यूज साठी शिरोळहून संदीप आडसोळ